सचिन बाजे यांना उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात सचिन बाजे हे विविध तपास यंत्रणांच्या रडारवर होते. त्यांना अटक करण्यात आली होती, ते जेलमध्ये होते. पण आज मुंबई उच्च न्यायालयानं सचिन बाजे यांना जामीन मंजूर केलाय. या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, सचिन बाजेला हा सगळ्यात मोठा दिलासा आपल्याला नक्कीच म्हणता येईल, कारण 100 कोटीचं जे खंडणी वसुली प्रकरण होतं, अनिल देशमुखांचं, इतर सर्व आरोपींना जामीन मंजूर झालाय, म्हणून मलाही मिळावा ही त्याची मागणी हायकोर्टानं मान्य केली आहे. पीएमएलए कोर्ट याच्या अटी आणि शर्ती निश्चित केला करणार आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये कारमायकल रोड आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये त्याला अद्याप जामीन मंजूर झाला नसल्याने सचिन वाजेचा मुक्काम हा कारागृहात राहणार हे निश्चित. मिलिंद. प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे सचिन वाजेला 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात जामीन मंजूर झाला. पण या व्यतिरिक्त आणखीन 2 प्रकरणं सचिन वाजे यांच्या संदर्भातली आहेत. या दोनही प्रकरणात सचिन वाजे यांचा थेट सहभाग असल्याचा यंत्रणांचा आरोप आहे. आणि एक मोठी बातमी हाती येते. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार हे सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सुधीर मुनगंटीवार पोहोचले आहेत. प्रामुख्यानं पुढच्या काही दिवसात भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होतो आहे आणि भाजपच्या या जाहीरनाम्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज मुंबईत आले आहेत आणि सागर बंगल्यावर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. भाजपच्या या जाहीरनाम्यात काय नव्यानं घोषणा होतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आचारसंहितेच्या काळात पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकानं रांजणगाव एमआयडीसीतून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 21 बांगलादेशींना ताब्यात घेतलंय. या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट येते पुण्यातून. आचारसंहितेच्या काळात पुणे ग्रामीण पोलीस हे विविध ठिकाणी तपासण्या करतायत. याच दरम्यान ग्रामीण पोलिसांनी दहशतवाद विरोधी पथकानं काही ठिकाणी तपासण्या केल्या होत्या आणि त्यात रांजणगाव एमआयडीसीच्या परिसरातून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 21 बांगलादेशींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.